महिन्याला सुरुवात झालेली आहे. मानाचा चौथा गणपती आहे तुळशीबाग, जो महागणपती म्हणून ओळखला जातो. ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जपणारी अशी ही मिरवणूक आहे. या मिरवणुकीमध्ये टाळ पथक, ध्वज पथक, ढोल पथक अशी विविध पथकं आहेत. विविध प्रात्यक्षिकं करून दाखवली जातात आणि एक संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जातो. काही कार्यकर्ते आपल्या मंडळाचे आपल्या समवेत आहेत. त्यावेळेस कसं नियोजन आहे, काय काय यावेळेस? नमस्कार. यावर्षी सर्वपर्यंत आपलं ध्वज पथक, टाळ पथक, मल्लखांब, तर गेले 40 वर्ष आपलं स्वरूपवर्धनीचं वैशिष्ट्य आहे की तुळशीबागच्या मिरवणुकीमध्ये आपण या पद्धतीने सहभागी होतो. आता स्वरूपवर्धनीने काही चंद्रयानाचं थीम केली, शिवाजी महाराज आणि ज्ञानेश्वरांची भेट दिली. यावर्षी शिवाजी महाराजांच्या 350 राज्याभिषेकानिमित्तानं संपूर्ण ती थीम घेतलेली आहे. त्याप्रमाणे सर्व फॉर्मेशन असतील आणि जवळपास 450 ठिकाणी शिवरायांचा आढावा व प्रताप यावरती विविध मंडळांमध्ये पथनाट्य सादर करण्यात आलं यावर्षी गेल्या 10 दिवसामध्ये. आणि आता चंद्रयानाची देखील थीम साकारण्यात आलेली आहे. याबद्दल जे आपलं चंद्रयान गेलं तो एक प्रकार प्रत्येक पथकाने आपल्या फॉर्मेशनमध्ये बसवण्यात आलेलं आहे. आपण आता हे दृश्य पाहतोय, संपूर्ण टाळकरी जे आहेत अतिशय धुंग होऊन एका गजरात एका तारामध्ये ठेका धरत आहेत. स्वरूपवर्धिनीचं हे टाळ पथक आहे. याच टाळ पथकाने थोड्या वेळापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराजांची भेट घडवून आणल्याचा देखावा या ठिकाणी सादर केलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 रुपये होत आहे त्या संदर्भात. तदनंतर त्यांनी जे चंद्रयान भारताने सक्सेस करून दाखवलं त्या चंद्रयानाची थीम देखील त्यातून दिलेली आहे. म्हणजे ऐतिहासिक, राजकीय, सामाजिक असे सगळे विविध मुद्दे मिळणारे आणि एकाच मुद्द्यामध्ये या मिरवणुकीमध्ये आपल्याला दिसला सगळे ताल होऊन तल्लीन झालेले आपल्याला पाहायला मिळतात. दिवसभर उन्हाचा तडका आहे, पावसाचं कुठेही लवकर दिसत नाहीये. रस्त्याच्या दुतर्फा मिरव गर्दी आहे, उत्साह देत आहे. गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या त्या जयघोषामध्ये बाप्पाला मिरवत होत आहे. सारा लक्ष्मी मिरवड आसमांत दुसरलेला आहे. सारा गजर आहे बाप्पाच्या विसर्जनाचा. पुढच्या वर्षी लवकर या. Good.